मी आज तुम्हाला पोह्याचा चिवडा दाखवते आहे। हे जाडे पोहे आहेत 300 ग्राम आणि त्याला लागणारा मसाला हे लाल मिरची पावडर आहे, ही धण्या जिऱ्याची पावडर आहे, हिंग आहे, थोडासा गरम मसाला आहे, आमचूर पावडर, मीठ, आपली पिठी साखर आणि हळद आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे, चण्याची डाळ, हे कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि खोबरं। प्रथम पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया, शेंगदाणे चांगले तळून घेऊया। अच्छा, म्हणजे कढईत तेल तापल्यानंतर त्याच्या चाळणीमध्येच शेंगदाणे तळून घ्यायचे। चांगली शेंगदाणे शेंगदाणे भाजून घ्यायचे, तळून अगोदर तळून घेतले, हे तळून घेतले ना तर तेल सगळं पिलं जाते, म्हणून अगोदर शेंगदाणे, चणे, काजू काय तुम्ही टाकाल ना ते पहिल्यांदा तळून घ्यायचे। ओके, आणि डायरेक्ट ह्या मसाल्यामध्येच टाकायचेत आपल्याला, कारण मग तो मसाला सुद्धा फ्राय होऊन जाणार त्याच्यामध्ये। ओके, म्हणजे ते तळून काढून त्या मसाल्यामध्ये त्याच्यामध्येच टाकायचं आहे डायरेक्ट। ओके, हा असा मसाला हा रेडी केलाय ना, त्याच्यामध्येच हे सगळं टाकायचं आहे। शेंगदाणे फ्राय होतले, त्याच्यामध्ये डाळ टाकूया, डाळ लवकर होते। ओके, म्हणजे साधारण शेंगदाणे होत आले की त्याच्यात परत पटकन डाळ टाकायची जाते। ओके, काय खमंग वास सुटला, सुगंध येते। भाजून झाले तसे बघा, वा छान। आता ते मसाल्यामध्ये त्याच्यामध्ये डायरेक्ट मसाल्यामध्येच टाकूया आपण। अच्छा, म्हणजे मसाला सुद्धा फ्राय होऊन जाईल त्याच्यामध्ये। अच्छा, आता काय टाकायचं? खोबरं टाकूया त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या सुद्धा टाकूया, कढीपत्ता सुद्धा टाकूया, चांगलं तडतड भाजून घ्यायचं आहे। मिरच्या चांगल्या भाजल्या पाहिजे, नरम राहिल्या तर चिवडा पण नरम होऊन जाणार, म्हणजे कडकडीत तळून घ्यायचं का? अशा चांगल्या चांगल्या भाज चांगलं कडक झालं पाहिजे, मिरच्या कुरकुरीत झाल्या पाहिजे। हलवायचं नाही तर ते खोबरे आहे ते करपून जाईल आतमध्ये, जास्त काळं पडेल ना। जास्त तळायचं नाहीतर ते कडवट पण येतं, त्याला चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं। लट्ट आता झालंय, तेही त्याच्यातच टाकायचं ना। पोह्यासाठी एकदम तेल कडकडीत गरम असलं पाहिजे, थंड झाले ना तर पोहे खराब होणार, बरोबर भाजी दमट होतात, म्हणजे ते नाही तळलेच नाही जाणार ते, तर त्याच्यासाठी अगोदर आता पोहे तुम्ही घेतलेत ते कसे घेतलेत? जाड घेतलेत की पोहे घ्यायचे? जाड पोहे। अच्छा, आणि मग त्याच्या तेलामध्ये हे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे, मग ते आपोआप वरती येणार असे। ओके, म्हणजे ते फुलतात? हां, असे चांगले फुलून येतील, जर तुम्ही तेल गरम नसलं ना तर ते फुलणार नाही पोहे। अच्छा, साधारण प्रमाण अंदाजित घेतलंय का? हो,
तेल जरा कमी होत गेलं ना की मग हलवायचं मध्ये मध्ये, नाहीतर मग कमी पडलेलं पोह्यांना जर लागलं नाही तर ते तळले नाही जाणार. बरोबर बरोबर, त्याप्रमाणेच पोहे पण तेवढेच कमी टाकले, कमी प्रमाणात टाकले. त्याच्यामध्ये पोहे म्हणजे ते पूर्ण पोहे त्याच्यामध्ये आतमध्ये तेलामध्ये बुडतील तेवढेच टाकायचे. पटकन होतात ना? हां, लगेच होतात आणि पोह्याचा चिवडा पण जास्त होतो फुलल्यामुळे जास्त होतो. ठचका आला ना, कारण ते मसाल्यामध्ये जातात त्यामुळे ते. हे बघा असं मध्ये मध्ये हलवा म्हणजे सगळ्यांना मसाला लागून जाईल. म्हणजे आपल्याला अंदाजाप्रमाणे पोहे घ्यायचे, सगळा मसाला त्या पोह्यापर्यंत लागला पाहिजे. आणि मीठ नंतर घालायचं का? मीठ टाकलंय, मीठ त्याच्यामध्ये टाकलंय, साखर आहे, सगळं टाकलेलं आहे. अच्छा, पूर्ण म्हणजे साधारण एक डबा चिवड्यासाठी चिवडा हे साधारण 300 ग्राम आहेत पोहे ते. अच्छा, त्याच्यामध्ये खोबरं वगैरे किती म्हणजे एक वाटी खोबरं, एक वाटी चण्याची डाळ डाळिया म्हणजे आणि 7-8 मिरच्या असं टाकायचं तुमच्या अंदाजाने. म्हणजे काजू वगैरे पण तुम्ही टाकू शकता तुम्हाला हवे असतील तर. माझ्याकडे काजू नाही आहेत, मनुका सुद्धा घालू शकता, मनुका घालू शकतात, काजू घालू शकतात, पण मला काजू नको आहेत आता म्हणून मी काजू टाकत नाही. आणि मसाला तो म्हटलाय तो मसाला आपलं साधं मिरची पावडर आहे तो साधारण किती अंदाज 2 चमचे. अच्छा, 2 चमचे मिरची पावडर घ्यायची, 2 चमचे हळद घ्यायची, आमचूर पावडर घ्यायची 2 चमचे, छोटी 2 चमचे म्हणजे खूप मोठा नाही. आणि म्हणजे 2 चमचे हळद वगैरे त्याच्या अर्धे आमचूर आमचूर पावडर. अच्छा, आणि 2 चमचे साखर आणि 2 चमचे जेवढं मीठ घ्यायचं. मीठ नंतर आपण जास्त कमी वाटलं तर तुम्ही नंतर टाकू शकता जराशी पिठी साखर पण वरून तुम्ही टाकू शकता, कारण हे गरम गरम असतानाच तुम्ही टाकायचं, थंड झाल्यावर लागणार नाही ते. बरोबर, म्हणून मी मसाला अगोदरच टाकून दिला, नंतर मिक्स केल्यावर होऊन जाणार असं. हे बघा जवळजवळ 300 ग्राम पोहे होते आपले सगळे संपलेले आहेत. आणि असं असं तेल होते म्हणून ते चणे म्हणजे ह्याची डाळ वगैरे आपण पहिल्यांदा करून घेतली आणि ते तेल खराब होते म्हणजे वापरलं जाणार नाही तेल. बरोबर, आता हे मिक्स करून घ्यायचं आपण. वा, सुंदर कलर आहे, रंग चढचढला, खमंग असा सुवास सुगंध येतो एकदम. आणि किती झटपट, म्हणजे 10 मिनिटं पण नाही लागली चिवडा बनवायला, 10 मिनिटात चिवडा झाला. एवढा चिवडा झाला जवळजवळ 300 ग्रामचा. थोडंसं तेल ह्याला जास्त लागते पण त्यामुळे आपण फ्राय करतो पूर्ण डीप फ्राय म्हणून त्याला तेल जरा जास्त लागते, पण ह्याला तेल अजिबात दिसत नाही आहे. डीप फ्राय केला तरी एकदम तो सुका सुका दिसतोय.
आता चिवडा रेडी आहे. वाह सुंदर दिसते जे रंगीत हिरवे कढीपत्ते हे टाकणार आहे. बटाट्याची किस आहे, बटाटा किसून त्याला 2-3 5-10 मिनिटं त्याला सुकवलंय मी असं, आणि मग त्याला डीप फ्राय केलंय. पण त्याला जरा वेळ लागतो म्हणून मी ते अगोदरच करून ठेवलंय. हेही तुम्ही टाकू शकतात त्याच्यामध्ये. मी जरा टाकते डीप फ्राय म्हणजे किसून तर किसून थोडा वेळ एक तास जरी फडक्यावर म्हणजे कपड्यावर असा सुकून घ्यायचा तो, आणि मग त्याच्यातलं पाणी निघून जाणार ना, मग आपण ते रस सोडायचं. पण त्याला मीठ वगैरे काही मसाला जरासा लावून घ्यायचा, पण कलर येत नाही. व्हाईट व्हाईट पाहिजे असेल तर व्हाईट पण चालते. जर तुम्हाला असं सफेद सफेद दिसलं पाहिजे तर तुम्ही नाही टाकला तरी चालते. पण मी जरा असं त्याच्यामध्ये टाकलेला अगोदरच मसाला की कलरफुल आहे ना चिवडा म्हणून. अच्छा आता चिवडा रेडी आहे. वा काय सुंदर दिसत रंगीबिरंगी आणि सुगंध पण एकदम फार छान येतोय. कधी एकदा टेस्ट करते असं झालंय. टेस्ट करा आता तुम्ही. अच्छा चला मग चिवडा आपला झालेला आहे. मला टेस्ट करायला तुम्ही थोडंसं वा. वा किती सुंदर दिसतोय एकदम. वा फारच छान अवघ्या 10 मिनिटात बरोबर हा चिवडा झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा.